ठाणे मुंबईला जोडणाऱ्या जुन्या कोपरी पुलाच्या डागडुजी आणि दुरुस्ती बाबत पाहणी करण्यात येणार आहे। या पाहणीसाठी पुढचे 2 दिवस सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9:30 या वेळेमध्ये कोपरी पुलावरची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे। या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस सुद्धा वाहतूक नियमन करणार आहेत आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। ठाणे आणि मुंबईला जोडणारा कोपरीचा जो काही जुना पूल आहे याची चाचणी करण्यात येणार आहे। आज आणि उद्या या ठिकाणी जी काही वाहनं आहेत खास करून सकाळी 7:30 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9:30 या वेळात जो जुना पूल होता या ठिकाणावरून वाहनांची बंदी केलेली आहे। कुठेतरी वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्य ठाणेकरांना होत असताना किंवा मुंबईकरांना होत असताना 2 नवीन मार्गिका सुरू करण्यात आल्या होत्या, परंतु जो काही जुना पूल होता या जीर्ण होऊ नये किंवा मग त्याची डागडुजी करावी लागेल का यासाठी चाचणी करण्यात येणार आहे। आज आणि उद्या 2 दिवस वाहतूक शाखेच्या वतीनं हा प्रयोग केला जाईल, त्यानंतर मग डागडुजी कधी केली जाईल किंवा मग वाहन जी आहेत ती पूर्णपणे बंद करायची की थोडीफार प्रमाणात सुरू ठेवायची याचा अभ्यास देखील केला जाणार आहे। शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना दुसरीकडे मात्र ज्या काही बाजूच्या 2 लेन्स आहेत या खुल्या करण्यात आलेल्यामुळं सकाळच्या सुमारास तरी ठाणेकरांना किंवा मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत नाही आहे। पोलिसांनी देखील दक्षता घेतलेली आहे, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळं सकाळपासून जरी वाहतूक कोंडी नसली तरी देखील संध्याकाळी जे मुंबईकर मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येतील त्यांना मात्र वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।